अयोध्येमध्ये राम लल्लाचं दर्शनासाठी अनेक भाविक जे इथे उत्सुक आहेत, त्यामुळे ठाणे असेल, मुंबई असेल, अशा अनेक ठिकाणी जेथे राम भक्त जे ते अयोध्येमध्ये जाणार आहे, त्याच्या अगोदर मुंबईमध्ये चेंबूर या ठिकाणी मोठ्या कारसेवकांनी बॅनरबाजी केली पाहू शकतो. या ठिकाणी तुकाराम काते हे माजी आमदार आहेत शिवसेनेचे, ते देखील त्यावेळेस कारसेवक म्हणून त्यांनी काम केलं होतं. आणि याच ठिकाणी आता राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या राम जन्मभूमीच्या अयोध्येच्या ठिकाणी आता चेंबूरमध्ये देखील कारसेवकांची बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचा एक वीट रस्ताना एक हातभार या ठिकाणी फोटोमध्ये दिसून येतो आहे. आणि याच ठिकाणी पाहू शकतो कारसेवक अनेक जे आहे ते या ठिकाणी दिसून येतात. स्वतः जे आहे ते तुकाराम काते हे देखील त्यावेळेस गेले होते. एकंदरीत आज काय सांगाल सर, आज कारसेवा खरी लाभली, कसं बघतात राम मंदिर होतं आहे, प्राणप्रतिष्ठान होणार आहे, सोहळा होणार आहे, उत्सव देखील साजरा करणार आहे तुम्ही चेंबूरमध्ये, कसं बघताय सर्व आठवणी? हे आठवणी आल्यानंतर खूप आनंद होतो आहे, राम मंदिर होतो आहे तर कारसेवकांना जेवढा त्रास झाला, म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तुम्हाला दिसत असेल की मी एकदम टॉपमध्ये मराठी, म्हणजे जेव्हा बाळासाहेबांना मी भेटायला गेलो तेव्हा मी शाखाप्रमुख होतो, माझ्याबरोबर 20-25 कारसेवक होते. आणि बाळासाहेबांची परवानगी घ्यायला गेलो, आशीर्वाद घ्यायला की बाळासाहेब मी अयोध्येला चाललो आहे. बाळासाहेबांचं वाक्य हेच होतं की तोडून या, असं खाली हाताने येऊ नका, बाळासाहेबांचं वाक्य होतं. मग तिथून आम्ही निघालो, मनोहर जोशी आम्हाला सर सोडायला आले होते, माणिक पाटील म्हणून आहेत ते सोडायला आले होते. तिथून आम्ही जेव्हा अयोध्येला गेलो तर पहिली गोष्ट तर खूप खराब होती, पहिला जो कारसेवक झाला तेव्हा आम्हाला खूप झोपटलं, म्हणजे आम्ही जंगलातून पळून एक तिथे पोरगा आहे ठाकूर म्हणून, तो ठाकूर वारला, त्याच्या गावी जाऊन लपलो आम्ही होतो. पण दुसऱ्या टायमाला आम्ही जेव्हा गेलो ह्या दोन ह्याला जाणी ह्याच्या टायमाला कारसेवकाच्या टायमाला, तेव्हा बाकी आम्ही वरती सर्व चढलो, म्हणजे ढाच्यावरती चढत असताना सर्व बहुतेक मराठी माणसं होती वरती चढताना, म्हणजे टॉपवरती मराठी माणसं होती. आणि मराठी माणसांनी पहिला घाव त्या बाबरीवरती घातलेला हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो आहे. आणि मी संपूर्ण कारसेवा तिथे पूर्ण केली, म्हणजे उपाशी होतो, काही परिस्थिती खराब होती तरी माझ्याबरोबर असणारे कारसेवक असे कितीतरी लाखो, म्हणजे कितीतरी होते कारसेवक, म्हणजे तिथे आम्हाला झोपायलासुद्धा जागा नव्हती, थंडी होती. जेव्हा वरती चढलो तेव्हा एवढंच मनामध्ये होतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे आणि जे घण टाकत होतो आम्ही त्या बाबरीवरती, तेव्हा खूप मनाला आनंद वाटत होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक हे आम्ही इथपर्यंत पोचलो, तेव्हा खूप आनंद मनाला वाटला आहे. आणि आज नरेंद्र मोदी जी आज आपले पंतप्रधान हे आज तिथे राम मंदिर उभारत आहेत, त्याचं सार्थ अभिमान आहे. पण मनाला एक खंत आहे की आम्ही कारसेवक असूनसुद्धा आम्हाला निमंत्रण आलेला नाही आहे, हेच खाली मनात खंत आहे. कारसेवक भरपूर होते पण त्या कारसेवकांना कुणाला राम मंदिरचं आमंत्रण निमंत्रण नाही आहे. नक्कीच आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता काळारामांचं मंदिराचं दर्शन उद्धव ठाकरे घेणार आहे नाशिकला, दुसरीकडे इथं देखील अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठान सोहळा होणार आहे, कसं बघतात? दोन फूट शिवसेनेत पडल्यामुळे कारसेवक देखील वेगवेगळे झाले. हा ते तर झालेलंच आहे, आता ते अलगच झालेलं आहेत, परंतु अयोध्येमध्ये जे रामाची स्थापना होते त्याचा सार्थ अभिमान आहे आता आम्हाला. सांगतात की आमंत्रण आहे, तसं उद्धव ठाकरे म्हणा इतरांना देखील आमंत्रण त्या पद्धतीने. मी कारसेवक आहेच आहे, मला निमंत्रण दिलं नाही आहे, म्हणजे आम्हाला निमंत्रण यायला पाहिजे होतं, कारण आम्ही एकदम टॉपवरती होतो, तुम्ही आता बघत असाल तर आम्ही टॉपमध्ये असताना सुद्धा, म्हणजे अशा शिवसैनिकांना निमंत्रण नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आजही आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक तोडताना सुद्धा अभिमान वाटत होतं. आणि आज बोलवलं नाही तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही अभिमान आहेच. चेंबूरमध्ये कशा प्रकारचा सोहळा साजरा केला जाणार या ठिकाणी? त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सर्व काही कारसेवक, काही राम भक्त हे सर्व येऊन गेलेले आहेत. आणि मोठा म्हणजे सोहळा तिथे झाला आणि मिरवणुकीमध्ये रामाचे घेऊन ते तिथपर्यंत वरच्या आमच्या डोंगरापर्यंत गेले होते लोक, मिरवणूक काढली होती चांगली, मोस्ट मोठी मिरवणूक होती सर, चांगलं. नक्कीच या ठिकाणी कारसेवक म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे, अशा लोकांना देखील आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं नाही याची देखील त्यांना खंत आहे. मात्र या ठिकाणी रामलल्लाच्या दर्शनासाठी सोहळ्यासाठी सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे कारसेवकांनी देखील आपली आठवण म्हणून या ठिकाणी दाखवण्यात आली आहे. तुकाराम काते हे माजी आमदार आहेत आणि त्यावेळेस त्यांनी शिवसेनेत काम करत असताना बाळासाहेब खिस्सा सांगितला, त्यावेळेस कारसेवक म्हणून त्यांनी काय भूमिका निभावी हे देखील सांगितलं आहे. मात्र आता कारसेवकांना मोठा आनंद होतो आहे तो राम मंदिर बनण्याचा. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राम मंदिर सोहळा कशाप्रकारे पार पडणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण मिलिंदसह गणेश थोरात, टी व्ही 9 मराठी, चेंबूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.